करने वाली हूँ सोच रही हूँ नॉर्मल बाइट भी लिया तो बाइट लेना है तो फिर मैं रिकॉर्ड मार के वन टू वन करना है तो फिर कट करता हूँ फिर तुम्हारा ही करता हूँ वन टू वन मतलब क्या इनसे भी पूछेंगे उनसे भी पूछेंगे सिर्फ मेरी शक्ल नहीं आएगी और सबको पूछना फिर अगर इनको पूछेगी उनको नहीं पूछेगी तो उनको गुस्सा शगुफ्ता बुला रहे मराठी में क्वेश्चन पूछ बोल रहे गुड मॉर्निंग सर आम्ही आज पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या दरवाजात आंदोलन करायला आलेलो आहे. त्याचं मागचं कारण असं आहे की मागच्या 40 वर्षांमध्ये गिरीश बापटांना या पुणेकरांनी 10 वर्ष नगरसेवक एकदा स्टँडिंग कमिटी चेअरमन केलं. 25 वर्ष कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार 4.5 वर्ष या पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं. जे गिरीश बापट मागचे 3 वर्ष पुणे शहरात खासदार आहेत
ज्या गिरीश बापटांच्या चेहऱ्याकडे बघून भाजपचे गेल्यास 101 नगरसेवक पुणेकरांनी निवडून दिले, त्या पुणेकरांना मूर्ख बनवण्याचं काम हे गिरीश बापट करतात. मागच्या 15 दिवसापूर्वी 14 मार्च 2022 पर्यंत या पुणे शहरामध्ये भाजपची एक निर्विवाद सत्ता होती. पुण्याचा महापौर, पुण्याचा उपमहापौर, पुण्याचा चेअरमॅन, पुण्याचा सभागृह नेता हा भाजपचा होता. त्या काळात गिरीश बापटांना सुबुद्धी सुचली नाही की पुण्याचा पाणी प्रश्न सोडावा, पण एकदमच भाजपची सत्ता गेल्यानंतर बापट या ठिकाणी झोपेतून जागे होऊन या ठिकाणी पुण्याच्या पाणी प्रश्नासाठी आदळापट करतायत. ही खोटी आदळापट आहे. पुणेकरांना फसवण्याचं काम गिरीश बापटांनी करू नये. 8 वर्ष देशात नरेंद्र मोदींची सत्ता, 5 वर्ष मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांची राज्यात सत्ता, 5 वर्ष या शहरामध्ये गिरीश बापटांची सत्ता. असा असताना जर असं हे चुकीचं नाटक होत असेल तर त्यांचा राजीनामा मागायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही म्हणतोय अहो बापट बंद करा हे नाटक, हे तुमचं नाटक आता पुणेकर खपून घेणार नाहीत आणि पुणेकर निश्चित या भाजपला गिरीश बापटांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये धडा शिकवतील, हा इशारा द्यायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत.